शिवसेनेचे रामदास कदम यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर शिवसेनेत मोठं वादंग उठलं. आमदार रामदास कदम यांच्याबद्दल सध्या शिवसेनेत नाराजीची भावना आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना अडचणीत आणण्यामागे रामदास कदम असल्याचं बोललं जातंय. रामदास कदम यांनीच किरीट सोमय्यांना अनिल परब यांच्या विरोधात रसद पुरवली असा आरोप मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी केला होता. किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर आणल्यानंतर त्यांना आतली माहिती कोण पुरवतं यावर चर्चा सुरू होती. असं असतानाच एक ऑडिओ क्लिप समोर आली. याचा फटका त्यांना विधान परिषद निवडणुकीच्या वेळी बसण्याची शक्यता आहे. दरम्यान नुकताच झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यासाठी कोरोना नियम आणि 50% उपस्थितीचं कारण देण्यात आलं होतं. मात्र इतक्या वरिष्ठ नेत्याला दसरा मेळाव्याला न बोलावल्यानं राजकीय वर्तुळात मात्र बरीच चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास कदम यांची विधान परिषदेची मुदत 2022 संपतीय. तसंच त्यांचं सदस्यत्व कायम ठेवलं जाणार नसल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेकडून रामदास कदम यांच्या जागी आता नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे. पक्षाला उपयोगी पडणारा, नियम न तोडणारा तसंच तळागाळातील लोकांच्या संपर्कात राहणाऱ्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे. विधान परिषदेत रामदास कदम यांच्या जागी विभाग प्रमुख किंवा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.